नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये। चिकनमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची वर्सेटॅलिटी। चिकनचे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत ना की त्याला काही तोडच नाही। त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, चिकन सुकं। आपण इकडे 1.5 कांदा घेतलेला आहे। आपल्याला एक वाटण करायचं आहे, त्यात आपण साधारण छोटी वाटी कोथिंबीर घालतोय। त्यानंतर त्यात थोडस पाणी, हे आपलं वाटून झालेलं आहे, काढून घेऊया। आता आपण एक मोठं बाउल घेऊया। इथे आपण 1 किलो चिकन घेतले, ते ह्यात घालूया। त्यानंतर इथे आपण घेतले 2 टेबलस्पून आलं लसूण क्रश, ते ह्यात घ्यायचंय। 1 टेबलस्पून मिक्स मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर आपण वाटलेलं वाटण आहे ते घेतोय, आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय। छान चिकनला लावून घ्यायचंय, मॅरिनेशन वगैरे काही नाही करायचंय, असंच लावून घ्यायचंय फक्त। आता गॅस चालू करायचा। 2 टेबलस्पून बटर आणि 3 टेबलस्पून ऑइल, बटर वितळून घ्यायचंय। आता आपण हे सगळं चिकन जे आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया। सगळं मिक्स करायचंय छान, असं सगळीकडे ते तेल बटर लागलं गेलं पाहिजे। आता आपण ह्या भांड्यात थोडस पाणी घ्यायचंय, फक्त आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित घ्यायचंय, आणि एवढंच पाणी आपल्याला ह्या चिकनला घालायचंय। व्यवस्थित मिक्स करायचंय, गॅस मोठाच ठेवायचाय, आणि झाकण देऊन 1-10 ते 15 मिनिटं किंवा चिकन शिजेपर्यंत तुम्ही वाट बघायची। आय थिंक चिकन झालेलं आहे, गॅस बंदच करते मी। आपण आता ह्यावर कोथिंबीर घालूया आणि लिंबाचा रस 1 टेबलस्पून, आणि छान पैकी मिक्स करायचंय। आपलं चिकन सुकं तयार आहे। भाकरी, वडे, ब्रेड, त्याच्यानंतर पराठा, चपाती, गरम गरम भात आणि सोलकढी, साधा वरण भात पण चालतो या चिकन सुक्याबरोबर। तर काय आहे ना, माझे क्रू मेंबर्स आहेत ना, माझी आतुरतेने वाट बघतायत, तर मी आता तुमचा निरोप घेते। बाय।